प्रकार असा आहे की युनुस हसीन शेख हा एक मौलवी, मौलवी म्हणजे गुरु आहे, त्या पीडित मुलीच्या घरी तो गुरु म्हणून जायचा. आणि तिचे जे काही फॅमिली बॅकग्राऊंड होतं ते इकॉनॉमिकली कंडिशन खूप खराब होती त्यांची, आणि तिला 12वीला जवळ 75% मार्क्स आहेत, आणि तिला पुढे शिकायची इच्छा होती. मग तिला मुलीच्या घरच्यांना आणि मुलीला असं आमिष दाखवलं याने की मी जे शिक्षणाचा खर्च करतो, म्हणून तिला मुंबईवरून तो पुण्यामध्ये घेऊन आला. आणि हा नंतर ती जेव्हा मुंबईला गेली काही दिवसानंतर, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही आरोपींना अटक केलेली आहे, आणि त्याला 1 तारखेपर्यंत PC मिळालेला आहे आणि तपास चालू आहे आमचा. काय म्हणून मुलीला काय शिकवलं, ऍडमिशन तिने घेतलं आणि कुठं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन या मुलीला? तिला इथे CA आणि UPSC वगैरे अशा एक्झाम द्यायच्या होत्या, मोठा अधिकारी व्हायचं होतं. तसं स्वप्न तिला दाखवलं की तुला मी हे पूर्ण करून द्यायला मदत करू शकतो, तिचं एक्झाम फीस किंवा तिला जी काही शिक्षणाची मदत लागेल ती मी करू शकतो, असं तिला आमिष दाखवून त्याने तिला घेऊन आला इथे. इथं म्हणजे आमच्या हद्दीमध्ये त्याचं घर आहे, म्हणजे तो राहत होता भाड्याने, त्या घरी घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे तिने. त्याचप्रमाणे त्याने मुंबईला पण वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे. यामध्ये अगोदर काय त्याचं पार्श्वभूमी काय, त्याच्यावर आली गुन्हेगारी वगैरे, त्याच्या अगोदर काय मुलींना फसवल्याचं वगैरे? अजून तरी रेकॉर्ड नाहीये, मी तपास करतोय त्या बाबतीत.